नजर लगवा तुझा नजर वेटली। बघा वर्षभर तुम्ही शेतामध्ये खूप मेहनत घेतली, त्यामुळे तुमच्या मालाचा योग्य मोबदला तुम्हाला मिळायलाच हवा। ए लीडर, ही तुझी लीडरगिरी बंद कर, नाहीतर या बिचाऱ्यांचं नुकसान होईल, लक्षात ठेव। तुमच्यासारखे लोक या गरिबांच्या वाईटावर आहेत, त्यामुळे लीडरगिरी करावीच लागते। अण्णा साहेब येऊ दे, मग बघतो। अण्णांच्या बाळाचं काही चालत नाही त्यांच्याशिवाय। एक मिनिट, विराट साहेब कंट्रोल करा। आहे का माझा आणखीन अपमान व्हायच्यात निघायला नाही, आपले घरचे संबंध म्हणून सांगतो, हे आणखी चिडले ना मग मी काहीच करू शकणार। निघा निघा, बघू नका, निघा। कुठल्या जन्माची पाप आहेत आमची कोणास ठाऊ, म्हणून हा माणूस हात धुवून आमच्या पाठीमागे लागलाय। नातेवाईक असून चांदूरकरांच्या बर्बादीचा विडा उचललाय याने, पण त्या देवाच्या घरात न्याय इथेच भोगायचीत आपली पाप, आणि तो श्रीधर ना नक्की भोगेल। काय झालंय, अशी वेड्यासारखी का बडबडतीयस? जाऊन विचार तुझ्या नवऱ्याला। हो विचारते मी त्याला, पण तू इथे का आलीयस तमाशा करायला? हे बघ वहिनी, तुला शांतपणे बोलता येत नसेल तर प्लीज तू घरी जा। श्रीधरने त्या शेतकऱ्यांना चितावलं म्हणून सगळे अंगावर धावून गेले होते। हल्ला होता होता वाचला आज माझ्या नवऱ्यावर, कळलं काय? श्रीधर असं कधीच करणार नाही। हो मग मी खोटं बोलतीये? ए बाई, माझ्या मुलावर वाटेल ते आरोप करायचे नाही, ऐकून घेणार नाही, मी सांगून ठेवतीये। आवाज खाली करून बोलायचं, नोकर आहात ना तर नोकरासारखंच वागायचं, कळलं? वा नोकर म्हणे, मेहरबानी करत नाहीये तुम्ही आमच्यावर? गुरासारखं राबवून घेता आम्हाला, आमच्या मेहनतीचे पैसे घेतो आम्ही, कळलं ना? तुमची लायकीच ती आहे, आमच्या आईसाहेबांनी पायातली वाण डोक्यावर ठेवली ना म्हणून माजलात तुम्ही, म्हणून त्रास देताय आम्हाला। आम्ही कुणालाही त्रास देत नाही, तुमचंच डोकं तिरकत चालतं त्याला आम्ही तरी काय करणार। वहिनी तू प्लीज जा घरी, आई जाऊ द्या ना तिला, तिच्याकडे लक्ष देऊ नका। हिला आवर आधी, माझ्या नवऱ्यासमोर उभं राहायची लायकी सुद्धा नाहीये तुझ्या मुलाची, समजतो काय तो स्वतःला? वहिनी खूप बोलतेस तू, कळलं? तू हे जे बोलतेस ना त्यांनी तुझी लायकी सुद्धा कळतीये, विसरू नकोस। तुम्ही वाटतेल तशी बडबड करायची आणि आम्ही ऐकून घ्यायचं, हे दिवस गेले आता। तुम्ही मालक आहात म्हणून आयुष्यभर नाही ऐकणार तुमचं। आज जे माझ्या नवऱ्याच्या बाबतीत झालं ते तुझ्या नवऱ्याच्या बाबतीत झालं असतं, काय केलं असतंस ग तू? माझा नवरा चांदूरकरांसारखा घोटाळेबाज नाहीये, कळलं ना? माझ्या नवऱ्याचा अपमान करून श्रीधर खूप सुखावला असेल ना, तर सांगा त्याला अपमान कोणाचा होतो, ते ज्यांना मान असतो ना त्यांचाच होतो, तुमच्यासारख्या दीडदमडी लोकांचा नाही होत। वहिनी बस झालं, तू जा इथून। हे बघ, मला तुझ्या लेवलवर येऊनही बोलता येईल पण मला ते करायचं नाही, कळलं? तुम्ही तर शांतच बसा, नोकरांच्या घरी जाऊन तुम्ही सुद्धा त्यांचे गुलाम झाले आहात। तुम्ही आणि तुमची सासू सारख्याला वारखे भेटले आहात। वहिनी तुझ्या सर्टिफिकेटची गरज नाहीये मला, कोण आहेस तू आणि तू का ठरवणार आमची लायकी? ज्या देशमुखांसाठी तुम्ही आपल्या माहेरच्यांना दूर करताय ना, तेच देशमुख उद्या तुम्हाला बर्बाद करतील, तेव्हा कळेल। अभिलाषा गप्प बैस, काय चाललंय तुझं, काय बडबडतीयस तू? तुमच्या सुनेला वेसण घाला, डोक्यावर परिणाम झाल्यासारखी बडबड करायला लागलीये। आम्हाला नोकर म्हणतीये आणि गल्लीतल्या बायकांसारखी आमच्याच दारासमोर येऊन तमाशा करतेय, शोभतं का चांदूरकरांच्या सुनेला? आहे हिची नाटक तुम्ही सहन करायची, आम्ही नाही करणार। अभिलाषाच चुकलंच ग, सभ्य घरातल्या बाईला शोभणार नाही असं वागली ती, पण तुझ्या श्रीधरचीही चूक आहे। श्रीधरच काय चुकलं सांगते ना, विराट आपला नातेवाईक आहे हे विसरला श्रीधर, आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर भांडला विराटशी। वाद आणि मतभेद प्रत्येक घरात असतातच ग, पण श्रीधरने ती चव्हाट्यावर आणायला नको होते, शांतपणे बोलू शकला असता तो, पण नाही, त्यांनी शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली, हे मलाही अजिबात आवडलेलं नाहीये, लक्षात ठेव। चल गा, हे बरंय, एकतर चोर वरून शिरजोर, स्वतःच्या चुका दुसऱ्यांच्या गळ्यात मारायच्या ही सवय आजची नाहीये तुझ्या माहेरच्यांची, नेहमी हेच होत आलंय। आई हे बघा, तुम्हाला राग येणं साहजिक आहे, पण एक शब्दही बोलू नकोस आता।
काय काय झालं? कसला एवढा विचार करता? काही झालंय का? ठरल्याप्रमाणे काहीच होत नाहीये श्रीधर. काय झालं? आज मी त्या केरगावच्या मेंटल हॉस्पिटल मध्ये गेले होते. म्हणलं बघावं सोपान कांबळेला भेटता येतंय का. हा मग एका माणसाला थोडे पैसे देऊन त्याला सोपानचा नातेवाईक म्हणून उभं केलं आणि घेऊन गेले. मग काय झाली का भेट? नाही, तिथल्या लोकांना संशय आला त्या माणसावर आणि त्यांनी नाही भेटू दिलं आम्हाला. चुकलात तुम्ही. चुकलं? आता असं लोकांना पैसे खाऊ घालून खोटे नातेवाईक म्हणून उभं करणं तुम्हाला शोभतं का? किती स्पष्ट बोलतो सारे तू. आता तुम्हीच मित्र म्हणता ना, मग मित्र स्पष्ट नाही बोलला तर तो शत्रू. हो, पण माझ्या पुढे काही दुसरा ऑप्शनच नव्हता सोपान कांबळे पर्यंत पोहोचायला. स्वतःला एवढ्या झुंजार पत्रकार म्हणवता, सत्याची बाजू घेऊन लढता, बाणेदारपणे कुठल्याही प्रसंगाला सामोरं जात, आता तुम्हीच अशा ढेपाळून गेल्यावरती कसं होणार आहे? मग मस्करी नको करू श्रीधर. नाही, मस्करी नाही करत आहे, अतिशय प्रामाणिकपणे बोलतोय. हताश होऊ नका, आशा सोडू नका, काहीतरी मार्ग निघणार. हो, पण कुठे निघतोय मार्ग? सध्या तरी समोर मला फक्त अंधार दिसतोय. माझ्या घराला आग लावण्यामागे कोणाचा हात होता याबद्दल आपल्याला सोपान कांबळेच सांगू शकतो आणि त्याच्यापर्यंतच पोहोचता येत नाहीये मला. बर, मग कशाला घाबरताय? काळजी करू नका, पुढच्या वेळेस मी पण येतो तुमच्या बरोबर भेटायला. तर तू येशील खरंच? आत्ता तर बोललो आणि मी बोललो की ठरलं. ठरलं म्हणजे ठरलं, येणार मी. आपण नक्की जाऊन त्याला भेट. थँक्स श्रीधर, खरंच प्रत्येक बाबतीत तुझी खूप मदत होतीये मला. एकदा तुम्ही ठरवून घ्या काय करायचं आहे. मित्र पण म्हणता आणि आता थँक्स पण म्हणता. ठीक आहे, टाळी. शेतकऱ्यांची हिंमत नव्हती माझ्या समोर उभं राहायची आणि त्या श्रीधर मुळे आता ते शेफारले आहेत माझ्या अंगावर धावून आले हरामखोर. मला तरी ना ऐकून धक्काच बसला. सगळ्या गावात चर्चा चालू आहे. काय? गावात सगळीकडे चर्चा चालू आहे. काय करायचं या श्रीधरच? दिवसेंदिवस याची हिंमत वाढतच चालली आहे. म्हणून सांगतोय विराट साहेब, त्याची वाट काढा नाही तर तुमची वाट लागेल. सगळं करून झालंय मोहिते, सगळं करून झालंय. त्या श्रीधरला कमी दाखवण्यासाठी त्याच्यावर आरोप केले, त्याला नोकर म्हणून हिणवलं, पण नाही, काही फरक पडत नाही त्याच्यावर. प्रत्येक वेळी नव्या हिमतीने उभा राहतो राम बोल. मी एक सुचवू का? म्हणजे पटलं तर बघा. आय श्रीधरची विकेट काढा म्हणजे कटकटच संपत. एवढं सोपं नाहीये ते. तुम्ही बोलताय असं, हे म्हणजे खवाट माणसाच्या तोंडात खडी साखर दिल्यासारखं. तुम्हाला सगळं सोपं आहे विराट साहेब. हे बघा विराट साहेब, मी शूटर बोलवतो, ते येतील, त्यांना श्रीधर दाखवतो, ते गोळी झाडतील, ढिशक्या ते गायब होतील. पोलिसांना काय, यमराजाला पण पत्ता लागणार नाही कुठं गेलेत ते. तुला काय वाटलं मोहिते, हे सगळं मला सुचलं नसेल? अरे हात बांधले गेलेत रे माझे अण्णांमुळे, नाहीतर मी कधीच संपवलं असतं त्या श्रीधरला. अहो तेच सांगतोय साहेब, तुमचा यात काही संबंध आहे अशी चुणूक पण लागणार नाही कोणाला. तुमची आत्ता कुठं कार्यकिर्द सुरू झाली त्याचा फायदा घ्या. ते असल्या झुरळाचं रक्त कशाला अंगावर लावून घेताय? अण्णांना कळलं तर प्रॉब्लेम होईल. ते आहेत का इथं बघायला? अहो त्यांना कसं कळेल? तुम्ही फक्त राडा घाला. कसं आहे आत्ता अण्णा साहेब ना येत ना, संधीचा फायदा घ्या ना. विराट साहेब जो संधीचं सोनं करतो तोच राजकारणात टिकतो. काय झालं अजूनही तोच विचार करताय की काय? त्या सोपान कांबळेला भेटल्याशिवाय मला नाही चैन पडणार. अहो तुम्ही कशाला काळजी करताय? आपण जाऊयात ना, भेटूयात त्याला आणि सगळी माहिती काढूयात त्याच्याकडून. हो, पण हे लवकरात लवकर करायला हवं. ठीक आहे, मग उद्या सकाळी जायचं का? हो चालेल, उद्याच जाऊया. कुठे चाललायत तुम्ही?
कुठे जायचं ठरतंय? म्हणजे अगं म्हणजे मला पोस्ट ऑफिसमध्ये आधी काम आहे आणि त्यानंतर आम्ही त्या देवळात जाणार आहोत. त्या देवळाच्या रिस्टोरेशनवर मी स्टोरी करते ना. उद्या सकाळी? उद्या सकाळी जावंच लागणार आहे का तुला? का काय झालं, काही काम आहे का उद्या? हो म्हणजे काही महत्वाचं असेल तर तसं सांग. हा नाही म्हणजे अर्जंट नसेल तर उद्या जाऊ नकोस ना प्लीज. आईंनी घरची साफसफाई करायला सांगितली आहे. अरे बापरे, दिवाळीची साफसफाईच राहिली आहे ना. आणि दरवर्षी हे काम तुझं असतं त्यामुळे तुला सोबत घेऊन करायला सांगितलं आईंनी. नाही मी एक काम करू का, यांच्या बरोबर जातो आणि यांचं काम आधी उरकून येतो आणि मग साफसफाईला लागतो. हो चालेल. श्रीधर साफसफाईच्या कामात तसाही एक्सपर्ट आहेच. म्हणजे? म्हणजे गावातला कचरा म्हणजे गाव गुंड आणि घरातला कचरा दोन्ही तो अगदी व्यवस्थित साफ करतो. हे पटलंय मला आणि आवडलंय सुद्धा. बरं श्रीधर, मला माळ्यावरच्या पणत्या आणि रांगोळीचं सामान काढून दे ना प्लीज. आलोच. बरं, दिवाळीच्या साफसफाईसाठी माझी पण काही मदत लागत असेल तर मला सांगा. हो नाही नको, तुम्ही कशाला त्रास करून घेता. हो चालेल ना, आपण सगळे एकत्र मिळून करूया साफसफाई अभियान. ओके डन. हे काय केलं? त्यांना कशाला दिवाळीचं काम सांगताय? हे बघा, आईला कळलं ना तर ती तुमच्याच नावाने ओरडेल घरातल्या पाहुणीला कामाला लावलं म्हणून. मी तिला मुद्दामून सगळ्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह करते श्रीधर. म्हणजे? म्हणजे तिला काम नाही दिलं तर तिला परक्यासारखं वाटेल ना. आणि दिवाळीतच तिच्या आयुष्यात खूप मोठी ट्रॅजेडी झाली होती. दिवाळीच्या दिवसांमध्ये ती जेवढी बिझी राहील तेवढं तिला तिच्या आठवणी खाणार नाहीत. अरे बापरे, एखाद्याचा किती डिटेलमध्ये विचार करता तुम्ही. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा विचार करता. ज्या गोष्टी आपल्याकरता छोट्या असतात त्या एखाद्याकरता खूप मोठ्या आणि महत्वाच्या पण असू शकतात ना. आणि दिवाळीमध्ये ती तसंही तिच्या फॅमिलीला खूप मिस करणार आहे. त्यामुळे हे तिचंच घर आहे आणि ही तिचीच माणसं आहेत असं मला तिला वाटू द्यायचं. मानलं तुम्हाला, ग्रेट आहात तुम्ही खरंच. बस झालं, आता आज जायचंय का असाच उभा राहणार आहेस? मला चालेल, रात्रभर इथेच उभं राहायला. तुम्हाला बघ, वरती चांदण आहे खाली चंद्र आहे, अजून काय पाहिजे? चला. झालं, फायनल ठरलं. काय? श्रीधरला उडवून साजरी करायची दिवाळी. श्रीधरचा गेम फायनल झाला की पक्षात बढती देतो तुम्हाला. अहो वीरर साहेब, आपल्याला कसलं स्वार्थ नाही. मी आपलं तुमचा विचार करून म्हणलं. पण या श्रीधरच्या खुनाचा संशय माझ्यावर तर नाही ना येणार लोकांना? येणार. हा येणार, संबंधच नाही. पण अण्णांना कळलं तर प्रॉब्लेम होईल. नको नको नको. तसा गेम झाल्यानंतर अण्णांसारखं मला कुठे गायब होता येईल का काही दिवस? अहो साहेब, एवढा विचार करायची काय गरज आहे? तुमच्या हातात आहे सगळं. दामणगाव पोलीस सगळे तुमच्या शब्दाबाहेर आहेत का? मग मागू ना बाहेरचे शूटर. हा लगेच मागून घ्या, एक दिवस पण वाया घालवू नका. या वर्षी दिवाळी दणक्यात साजरी करायची. कोण आहे? विराट, मी आहे. दारुगड. बाबू आई साहेब, दरवाजा उघड. ये ना, या आई साहेब या. काय चाललंय इथे? काय नाही, गप्पा मारत होतो आम्ही. गप्पा? मी ऐकलेत तुमच्या गप्पा बाहेरून. इथं माझ्या घरी येऊन माझ्या लेकाला हे असले सल्ले देता तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून? आई साहेब, मी आपलं ते. चुप, एक अक्षर बोलू नका. आणि पुन्हा जर माझ्या घरी येऊन माझ्या लेकाचे असे कान भरायचा प्रयत्न केलात ना तर धामण गावात राहणं मुश्किल करून टाकेन मी तुमचं. निघा जा, पाया पडून दाखवत आहे. आणि तू, तुला लाज नाही वाटत असं वागायला? आपल्या बहिणीचं मुख उद्ध्वस्त करायला निघालास तू?
एकच लक्षात ठेवायचं, श्रीधरच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी मी स्वतः पोलीस स्टेशन मध्ये जाईन, तुझ्या विरुद्ध साक्ष देईन आणि तुला आयुष्यभर तुरुंगात खडी फोडायला पाठवीन। सावकाश श्रीधर। हाँ। हळू तुम्ही हात नका घालू, धूळ बघा केवढे येतात आणि झुरळ पण असतील। पंटा सोडून बाकी सगळ्या गोष्टी जास्त दिसतात। तुम्हाला सांगतो, वैशू जेव्हा रांगायला लागली ना तेव्हापासून सगळ्या वस्तू सांभाळून ठेवल्यात माझ्या आईने, कळतच नाही मला। असं काय करतोस श्रीधर, आठवण म्हणून जपून ठेवलंय ना। आठवण? वर्षानुवर्ष आपण वर्ण काढत पण नाही पेटी, यात कसली आली आठवण मला कळतच नाही। आता हे बघ, औषधाची बाटली, यात कसली आली आठवण? जाऊ दे रे। नाही नाही, देशमुखांचा साईड बिझनेस आहे ना, खरं तर भंगार विकणे हा असायला पाहिजे। हो बघा ना केवढ्या वस्तू आहेत, मोडक्या तोडक्या वस्तू, तुटलेल्या वस्तू, काय करायच्या ते सांभाळून। मला तर वाटतं आई आहे ना खरं तर पुरातत्व विभागात असेल, त्यांना सवय असते ना अशा मोडक्या तोडक्या वस्तू सांभाळून ठेवायची। नाही नाही असू नका, तुम्ही खरंच असू नका। श्रीधर तू पूर्णपणे धुळीने माखलायस। होय काय, पण तरी हँडसम दिसतोयस। असं आहे का? आपण आहे ना एकमेकांचा फॅन क्लब सुरू करू दोघं मिळून। राहू दे राहू दे, काय ते खूप छान दिसतंय। काय धूळ चेहऱ्याला लागलेली धूळ चांगली दिसते आज पहिल्यांदा कळलं मला। सगळ्यांच्या चेहऱ्याला लागलेली नाही, फक्त तुझ्या गालाला। असं आहे का? मरा दे, पणत्या सापडतात का बघूया। हा पणत्या शोधतो ना। बाजूला घ्या बॉक्स। काय झालं श्रीधर, डोळ्यात कचरा गेला का? थांब एक मिनिट, थांब श्रीधर। एक मिनिट, उघडून चाहुल तुझी। गेला का कचरा? गेला, मगाशीच गेला। मग हे असं काय करतोय? व्यायाम? नाही, खरं तर मगाशीच गेला पण उगीच गेला। म्हणजे तसं नाही, तुम्ही खूप जवळ आला होता ना माझ्या, म्हणून म्हटलं थोडं चालू ठेवावं। श्रीधर छोटी मुलगी पण ते राहिलेच की। जरा जवा तुझा नजर भेटली।